नाव प्रथा आणि मी हेरबाडकर शाळेतून. आम्ही कचऱ्याच्या ठिकाणावर एक सर्वे करायला, त्याच्यासाठी आम्हाला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. पहिला प्रश्न, ह्या कचऱ्याच्या विल्हेवाटी कुठे आणि कसे लावता तुम्ही? कचरा कसं कुठे कुठे ठेवता, म्हणजे काय करता? घरातील की शेतातील? शेतातील. शेतातील. शेतातील जे उसाचं पाचट वगैरे असतंय ते आपण काही प्लॉट्स मधले मशीन मारून, मल्चर मशीन म्हणतात त्याला, ते बारीक बुकना गवत आहे त्याच्यामध्ये, मग ते त्याच्यामध्येच गाडलं जात आहे, जमिनीमध्येच गाडलं जात आहे. आणि काही प्लॉट मध्ये ते पेटवून दिलं जात आहे. हा, आणखीन काही वेळेला काय होतंय की ते कंपोस्ट खत करायसाठी आपण एक टँक तयार करून घेऊन त्याच्यामध्ये घालून प्रथम शेणखत घालून ती प्रक्रिया असते, त्या पद्धतीनं आपण कंपोस्ट खत बनवलं जात. मग ते पेटवलेलं म्हणजे पेटवल्यानंतर काय करता तुम्ही त्याचं? पेटवल्यानंतर त्याच्यामध्ये काय नाही, मग ते जे पेटवलेलं जी डस्ट असते, कार्बन जे असते, ते पूर्ण परत शेतामध्ये आपण नांगरणी करतोय, त्याच्यामध्ये जाते ते सर्व. आता ह्याच मानवाच्या आरोग्यावर नाही तर परिसरावर काही आहे दुष्परिणाम म्हणजे एक थोडं प्रदूषण होत आहे, वातावरण प्रदूषण होत आहे, पण आपण जे कुजवले जात आहे कंपोस्ट खत म्हणून त्याला काय साइड इफेक्ट काहीच नाही. आणि खत बनवतो तर ते सेंद्रिय खतच बनते त्याच्यामध्ये. तुम्ही या कंपोस्ट तयार करायसाठी अजून काही वापरता? कंपोस्ट करायसाठी ते बॅक्टेरिया मिळतात, ते बॅक्टेरिया वगैरे त्याच्यावर फवारणी करतोय, परत पाणी वगैरे सोडून तिला भिजवून चांगलं कुजवून घेतोय आम्ही. शेवटीचा प्रश्न, तुम्ही केमिकल असतात त्याच्या बाटल्यांमध्ये येतात ते, मग तुम्ही त्याच काय करता नंतर, ते त्याचा वापर झाल्यानंतर काय करता तुम्ही? ते प्लास्टिक तसंच जमा करू, पण ते जे प्लास्टिक घेणारे असतात त्यांना देतोय, ते पेटवत नाही आम्ही. हा, ते प्लास्टिक आपण देऊन टाकतो. धन्यवाद.